नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर मित्रांनो, आज आपण 10 एप्रिल ते 18 एप्रिल या दरम्यानचा हवामान अंदाज बघणार आहोत। महाराष्ट्रामध्ये हवामान कशा प्रकारे असेल, उष्णता असेल, त्याचबरोबर ढगाळ हवामान कोणकोणत्या भागामध्ये असेल, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या सहाय्याने डिस्कस करणार आहोत। सर्वात अगोदर बघितलं तर मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, अकोला, नांदेड, बागावला, परभणी, हिंगोली, त्याचबरोबर बीड, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, अलिबाग, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला 10 तारखे, 11 तारीख, 12 तारीख, 13, 14, 15, 16, 17 आणि 18 तारखेपर्यंत हवामान संपूर्ण कोरडा असेल। संध्याकाळच्या वेळेसला तुम्हाला काही ठिकाणी ढगाळ हवामान दिसला तरी मात्र पावसाची शक्यता मात्र कमी आहे। त्यामुळे 10 एप्रिल ते 18 एप्रिल रोजीचा हवामान अंदाजानुसार उष्णतामध्ये थोडाफार वाढ तुम्हाला पाहायला मिळेल। खास करून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुम्हाला उष्णतेची लाटा जी आहे तुम्हाला पाहायला मिळेल, मात्र पावसाची शक्यता मात्र कमी आहे। ज्याप्रमाणे संपूर्ण हवामान जे आहे कोरडं असणार आहे 10 ते 18 तारखेच्या दरम्यान। तर अशा प्रकारचा आजचा आपला हवामान अंदाज होता। अंदाज कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।